मी निकिता वागदे, स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. बेल्याला ऐतिहासिक स्वातंत्र्य सेनानीचे गाव म्हणून ओळखले जाते. आता बातम्या सविस्तर येत्या. बेल्याला ऐतिहासिक स्वातंत्र्य सेनानीचे गाव म्हणून ओळखले जाते. 20,000 लोकसंख्या असलेले गाव, यातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा बैलपोळा हा बेला येथेच भरला जातो. जग आधुनिक झाले तरी शेतकऱ्यांनी परंपरा जोपासली आहे हे म्हणायला हरकत नाही. जो सर्वांना अन्न देतो, पिकवतो आणि ज्याच्या भरोशावर शेतकऱ्यांची भिस्त आहे, त्या बैलाचे आणि शेतकऱ्यांचा सण मोठा ओळखला जाणारा पोळा अगदी मोठ्या उत्सवासारखा साजरा केला जातो. बेल्यामध्ये बैलपोळा भरतो व मागच्या अनेक वर्षापासून, म्हणजे साधारणतः आमच्या माहितीनुसार शेकडो वर्षापासून बैलपोळा आपल्याच परिवाराच्या माध्यमातून सुरू होऊन त्याची शेवट केला जातो. आपलं याबद्दल काय मनोगत राहील? मनोगत सांगण्या अगोदर मी स्पष्ट करू इच्छितो, या झगमगतीच्या दुनियेत आणि विशेषतः ग्रामीण पोळ्याविषयी तुम्ही उत्सुकतेच्या मनात आहे आणि या पोळ्याविषयी माझ्याकडून तुम्ही जे मनोगत व्यक्त करून घेत आहात त्याबद्दल मी तुमचा सर्वप्रथम आभारी आहो. आणि पोळ्याविषयी सांगायचं झालं तर हा एक बेला म्हणजे जवळपास 10,000 लोकसंख्येच्या वस्तीचं गाव असून इथे पूर्ण शेतकरी वर्ग बहुसंख्येनं असल्यामुळे आणि या पोळ्यामध्ये सर्व धर्मसंभाव जपून या पोळ्याचं आयोजन केल्या जाते. जवळपास ह्या पोळ्याला माझ्यापासनं म्हणता येईल जवळपास 4 पिढ्यापासून हा सुरू आहे. वास्तविकता हा मालगुजारी काळापासून हा पोळ्याचं आयोजन इथे केल्या जाते. पोळ्याचं आयोजन करीत असताना आमच्या इथून हा जो मखराचा बैल निघतो, एक म्हणजे मखराचा बैल म्हणजे हा पूर्ण पोळ्यातील एक प्रमुख बैल असतो आणि याचे सर्व धार्मिक हितसंबंध या बैलाशी जोडले असते, त्यामुळे सर्व कास्तकार बंधू या बैलांवर प्रेम करतो. विशेष म्हणजे हा जो पोळा भरतो ना आपल्या इथे तो एक आखर म्हणून आहे आणि आखराच्या बाजूला इथे तिथे बौद्ध मंदिर आहे आणि त्याच्या परिसरात हा बनतो. हे एक मोठा एक म्हणजे गौरव आपल्या आमच्या बेलाविषयी स्थान आहे, जिथे म्हणजे बौद्ध सर्व जाती पंथाचे लोक या पोळ्यात सहभागी होऊन हा शेतकरी पोळ्यास यांचा फार फार मोठा सहभाग असतो. बेल्यातील पोळ्याला मोठी परंपरा लाभलेली आहे. बेल्यातील वैशिष्ट्य की संपूर्ण गावातून एकाच पोळ्याचे आयोजन होते. यात 5 पिढीपासून मालगुजार असलेली आणि सध्याचे पाटील श्री ज्योतिभाऊ देशमुख यांच्या वाड्यातून हा मखराचा बैल पोळ्याकरिता निघत असतो. या पोळ्यात कमीत कमी 3,000 बैल जोड्या पोळ्यात सहभागी झालेले असतात. जो बैल निघतो पोळ्यामध्ये त्याच्यावरती एक मखर कसला जातो आणि मखराचा बैल पोळ्यामध्ये आल्यानंतर तो तिथून निघते, नंतरच पोळा फुटते. तर त्या या पोळ्यामध्ये मखराला विशेष काय महत्व आहे आणि ते कसं सुरू झालं? हा त्याचं काय आहे, मखर म्हणजे आपण एक संकल्पना करू, जेव्हा की आपण लग्न कार्यात अगोदरच्या पिढीमध्ये जे डोलारा असा टाईप म्हणजे बाशिंग टाईप असते ना त्याला मखर म्हणते आणि मखर हा कधी नवरदेवाच्याच म्हणजे चेहऱ्यावर बांधला जातो. त्या पोळ्यामध्ये हा बैल जो प्रमुख बैल असते हा नवरदेव असतो आणि त्याच्यावर हा जो बांधतो त्याला आपण मखर म्हणतो. मखराचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं मुंडाळ असते ना, त्याच प्रकारचा हा प्रकार आहे. हा पोळा बेल्यातील बुद्धविहाराजवळ भरवण्यात येतो. यातून बेला गावातील जात धर्म आणि एकतेचे दर्शन या पोळ्यातून दिसून येते. या पोळ्यात शेतकरी मोठ्या उत्सवाने आपल्या बैलांना सजवून वाजत गाजत पोळ्यात नेत असतात. मखर असलेले बैल या पोळ्याला आल्यानंतर त्यांची विधिवत पूजा अर्चना करण्यात येते. लोकांचा उत्सवात मोठ्या झडत्या दिल्या जाते. पोळ्यातील तोरण मखरांच्या बैलांकडून तोडल्यानंतर हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पोळा फुटतो असे जाहीर केले जाते.
अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.